सरकार तुम्ही बसवलं, मग आता मला सांगा सगळे आपल्याकडे 40 जण गेले तिकडे, त्याच्यामध्ये अधिक अपक्ष सुद्धा गेले, एक मजबूत सरकार 160 165 किती संख्या मोजल्या होती कळेल? हे एवढं सरकार मजबूत झाल्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादी चोरायची काय गरज होती? होती काही गरज? बरं, आता हे जे सगळं चाललेलं आहे की यांनी त्यावेळेला तसं केलं, त्यांनी त्यावेळेला तसं केलं, मग मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी येताना मला काही पत्रकार तिकडे भेटले, मध्ये रेस्ट हाऊस मध्ये थांबलो होतो तेव्हा, साधा हिशोब आहे तुम्हाला पटतो की नाही सांगा, आज जवळपास 3 वर्ष झाली, पुढच्या वर्षी आता निवडणूक येईल, माझं आणि अमित शहांचं जे ठरलं होतं ते 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद, मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री तो तेव्हाही मला करायचा होता, आणि पुन्हा तुमच्या आशीर्वादाने शिवसेनेचा मुख्यमंत्री मी करणारच, पण 2.5 वर्ष तुमची 2.5 वर्ष शिवसेनेची हे ठरलं होतं, त्याच्यामुळेच तर आपली लोकसभेत युती झाली, विधानसभेत युती झाली, नंतर सांगतात असं ठरलंच नव्हतं, पण तेव्हा ठरलेलं तसं केलं असतं तर 2.5 वर्षामध्ये एक तर तुमचा मुख्यमंत्री होऊन गेला असता किंवा आमचा आता झालाय, तो आधी आमचा झाला असता नंतर तुमचा झाला असता, पण 5 वर्षामध्ये अधिकृत भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता की नसता? शिवसेना सोबत होतीच, पण यांना ठाकरे नकोय, शिवसेना पाहिजे. याचं कारण असं की सध्या देशामध्ये जो एक काय होत आहे की आता सगळे व्यथा तुम्हाला माहिती आहेत, शेतकरी आत्महत्या करतायत, वीज मिळत नाही, हे मिळत नाही, ते मागलं, त्याच्यावरती मी बोलणारच आहे, पण याच्यावरती चर्चा तुम्ही कोणी प्रश्न विचारायला लागले का, एखादं असं पिल्लू सोडून द्यायचं का, एकमेकांमध्ये आपण दंगली करायला लागतो, मारामाऱ्या करायला लागतो, पुन्हा मतांमध्ये फूट पडून हे आपले टिकोजीराव डोक्यावरती बसतात.